नाशिक मध्ये प्लॉट बघताय मग आम्ही आहोत ना, फक्त 11,021 आणि 51,000 रुपये भरून तुमचा आवडता प्लॉट आजच बुक करू शकता आणि हो दिवाळी निमित्त खास ऑफरचा देखील फायदा घ्या। नाशिक जिल्ह्यात तुमच्या आवडत्या लोकेशनला प्लॉट बुक करण्यासाठी आणि इतर माहितीसाठी आजच संपर्क करा दोरकमाई बिल्डकॉन, मोबाईल नंबर 77 74 08 08 70। बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करावी तसेच मासिक पास वितरित करावे असे निवेदन बहुजन समाज पार्टीतर्फे मनमाड रेल्वे स्थानकचे प्रबंधक यांना देण्यात आले। गेल्या 2 वर्षांपासून मनमाड ते लोकमान्य टर्मिनसला जाणारी गोदावरी एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यात यावी। सर्वसामान्य चाकरमान्यांना सर्वाधिक फायदा व सोयीचे होईल। ती बंद झाल्यामुळे विद्यार्थी वर्ग जे त्यांच्या शिक्षणासाठी नाशिक येथे ये जा करतात, गोदावरी एक्सप्रेस बंद झाल्यामुळे सर्वात मोठी गैरसोय झाली आहे, ज्यामध्ये नोकरदार, व्यापारी व अबला वृद्ध यांनी गेल्या 2 वर्षांपासून गैरसोय होत आहे। सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, लसीकरणाने सुद्धा वेग घेतला आहे। गोदावरी एक्सप्रेस सुरू झाल्यास शासनाच्या महसुलामध्ये देखील मोठी भर पडेल। चाकरमान्यांना गोदावरी एक्सप्रेसचा फायदा होत होता। नांदगाव, चांदवड, मालेगाव, लासलगाव, निफाड व शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक नाशिक मुंबई येथे ये जा करण्यासाठी गोदावरी एक्सप्रेसचा उपयोग करत असत। MST पासची सुविधा पूर्ववत करण्यात यावी असे देखील निवेदन नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रवीण पगारे, उपाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, महासचिव विलास आहिरे, अध्यक्ष दीपक गायकवाड, कैलास गायकवाड, केशव पवार, दिग्विजय भदाने, राजेंद्र आहिरे, अशोक भाटे, सागर त्रिभुवन, अशोक मोरे, बाळू खरे, गणेश सोनवणे आदींनी दिले। निफाड अशा ज्या महत्त्वाच्या शहरामधून जे रहदारी होती, जी चाकरमाने होते, यांना याचा खूप मोठा फटका बसलेला आहे। त्यातल्या त्यात विद्यार्थी वर्ग व उपचारासाठी, पुढील उपचारासाठी नाशिकला जाणारे, मुंबईला जाणारे जे उपचारार्थी आहे, त्यांच्यावरही या रेल्वेमुळे, या एक्सप्रेस बंद झाल्यामुळे त्यांनाही खूपच व्यत्यय आलेला आहे, त्यांची खूप गैरसोय झालेली आहे। म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीनं, मनमाड बहुजन समाज पार्टीच्या वतीनं, नांदगाव विधानसभेच्या वतीनं आम्ही आज स्टेशन मुख्य प्रबंधक आहे, रेल्वे स्टेशन मुख्य प्रबंधक त्यांना या ठिकाणी निवेदन सादर केलं आहे व त्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मनमाड शहरामधून जी गोदावरी एक्सप्रेस जाते, जी लोकमान्य टिळक या टर्मिनलला, तर ती लवकरात लवकर चालू करण्यात यावी। व तसेच MST पास आहे, तो MST पासही चालू करण्यात यावं, ही आमची आग्रहाची विनंती आहे। बहुजन समाज पार्टीची या ठिकाणी विधानसभा उपाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, तसेच विधानसभा सचिव राजाभाऊ आहिरे, तसेच मनमाड चर्मकार भाईचारा कमिटीचे पवारदारा, तसेच राजाभाऊ आहिर, तसेच या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ गायकवाड, तसेच गणेश भाऊ पवार व किशोर भाटे व बाळूभाऊ खरे, कैलासभाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मोठ्या संख्येने बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी उपस्थित आहे। आमची पुन्हा विनंती आहे स्टेशन मुख्य प्रबंधक साहेबांना की या ठिकाणी MST पास व गोदावरी एक्सप्रेस ही त्वरित चालू करावी, अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येईल, त्यास प्रशासन व शासन जबाबदार राहील। एवढे बोलून येथेच थांबतो। जय भीम, जय भारत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रभूभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।